हॅलो फ्रेंड्स, गेल्या पार्टमध्ये आपण मेजरमेंट बेसिक फिजिक्सचा जो टॉपिक सुरू केला होता त्यावरती काही डिस्कशन केलं. त्यात बेसिकली फिजिकल क्वांटिटीज कशाला म्हणायचं, त्यानंतर हाऊ टू मेजर या विषयावर सुरुवात करण्यापूर्वी आपण फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज, त्यानंतर सिस्टीम ऑफ युनिट आणि मल्टिपल्स, सब मल्टिपल्स याच्यावरती थोडीशी आपण चर्चा केली. सो आपल्याला एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू ने, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने, मग ती एखाद्या शालेय लेवल परीक्षा असो, NTSC ऑलिम्पियाड सारखी, किंवा मग नीट JEE सारखी 12वी नंतरची परीक्षा असो, आपल्याला आता एक महत्त्वाचा भाग शिकायचा आहे. सो ज्या फिजिकल क्वांटिटीज आपण ज्याला फंडामेंटल म्हणतो, किंवा ज्या फिजिकल क्वांटिटीज आपण वारंवार वापरतो, त्या फिजिकल क्वांटिटीची मेजरमेंट हा आपला आजचा विषय आहे. सो आपण यात बेसिकली सुरुवात करूया मेजरमेंट ऑफ लेंथपासून. सो मित्रांनो, लेंथ इज अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, राईट? सो लेंथ म्हणजे काय? तर दोन पॉईंटमधला आपण स्पॅन म्हणू त्याला, राईट? त्या दोन पॉईंटमधलं डायरेक्ट जे डिस्टन्स आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, त्याला आपण लेंथ म्हणू. कारण लेंथ मेजरमेंट आपण बेसिकली कशी करतो पहा. सपोज माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे असं, राईट? सो ह्या ऑब्जेक्टची लेंथ घेण्यासाठी मी शॉर्टेस्ट डिस्टन्सचा उपयोग करतो, ठीक आहे? आता ऑब्जेक्टचे दोन भाग जर केले मी, हा भाग एक आणि हा भाग दोन, तर मी त्याला असंही जोडू शकतो तिरक्या पद्धतीने, पण मी लेंथ मेजरमेंटसाठी हे शॉर्टेस्ट डिस्टन्स कन्सिडर करतो, राईट? सो ही मी त्याची लेंथ घेतो. सो हे प्रॅक्टिकली तुम्हाला समजून घेत आहे. ही झाली आता समजा याची लेंथ म्हणू आपण, त्याला लांबी म्हणू मराठीमध्ये, आणि ही विड्थ किंवा त्याला आपण रुंदी म्हणू शकतो, राईट? सो ज्या भागात आपल्याला ज्या कारणासाठी मेजरमेंट करायची, तिथले दोन पॉईंट्स आपण निवडतो आणि त्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जे आहे ते मोजण्याचा आपण प्रयत्न करतो लेंथ मेजरमेंटमध्ये. मग आता आपल्याला ह्या लेंथ मेजरमेंटमध्ये बेसिकली जे स्टँडर्ड युनिट आहे लेंथचं, त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करायचं आहे. आपण फेज 1 आहो, आपल्याला मेजरमेंट हा चॅप्टर फेज 2 फेज 3 जाईल. 11 सायन्सच्या दृष्टिकोनातून 11 सायन्सला देखील हा चॅप्टर परत आहे, त्यामुळे तर हा विषय आणखी ॲडव्हान्समध्ये जाणार आहे मेजरमेंट ऑफ लेंथचा. तिथे आपण बेसिकली त्याचं स्टँडर्ड युनिट काय आहे आणि त्यानंतर त्याचे मल्टिपल सब मल्टिपल आपल्याला थोडेसे डिस्कस करायचे आहे आणि एक दोन प्रॉब्लेम आपण त्यावरती सोडून बघणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला एखादी ॲक्टिव्हिटी देखील देईन त्यासाठी. सो लेंथ बेसिकली द स्टँडर्ड युनिट बघितलं लेंथचं, जे SI सिस्टीमने दिलं आहे, तर ते मीटर असतं, राईट? सो लेंथ इज मेजर्ड इन मीटर्स, राईट? सो स्टँडर्ड युनिट ऑफ लेंथ इज मीटर. नाऊ वी हॅव टू अंडरस्टँड दिस सब मल्टिपल्स ऑफ मीटर्स पर्टिक्युलरली हिअर ॲट दिस स्टेज. ह्या फेजमध्ये, ह्या स्टेजला आपल्याला ह्या मीटरचे सब मल्टिपल बघायचे, कारण आपण इतर विषयांमध्ये किंवा सेम विषयामध्ये मीटरला वेगवेगळ्या पद्धतीने, लेंथला वेगवेगळ्या पद्धतीने मानतो, लाईक सेंटीमीटर, मिलीमीटर, डेसीमीटर, किलोमीटर. सो याचा मीटरशी काय संबंध आहे? आता मी जेवढे नावं घेतलेत, लाईक सेंटीमीटर तो सब मल्टिपल आहे मीटरचा, त्यानंतर तुमचा मिलीमीटर तो देखील सब मल्टिपल आहे, किलोमीटर, तर हे सगळे मीटरचे मल्टिपल आहेत. मग याच्यातले इंटररिलेशन तुम्हाला इथं माहीत होणं गरजेचं आहे. हा अदरवाईज ॲडव्हान्स नॉलेज काय का, बघ एक मीटर हे कुणी ठरवलं, एक मीटर अंतर म्हणजे नेमकी किती घ्यायचं, तर त्याला अजून अवकाश आहे, राईट? सध्या ह्या स्टेजला आपण फक्त इंटरकन्व्हर्जन समजून घेऊ. लाईक आता मल्टिपल्स अँड सब मल्टिपल्स ऑफ मीटरमध्ये मल्टिपल ऑफ मीटर जर बघितलं, तर किलोमीटर इज अ मल्टिपल ऑफ मीटर, राईट? सपोज 1 किलोमीटर आपल्याला हे मीटरमध्ये लिहायची जर वेळ आली, तर किलोचा अर्थ आपल्याला माहिती, किलोचा अर्थ आपण काय घेतो, किलोचा अर्थ घेतो आपण 1000 times, राईट? 1000 times, किंवा याला आपण लिहितो 10^3, म्हणजे 10^3 times, ठीक आहे? म्हणजेच याचा अर्थ काय होईल, 1 किलोमीटर मीन्स 1000 times meter किंवा 10^3 meter. सो हा झाला मल्टिपल ऑफ मीटर, ठीक आहे? सो किलोमीटर इज अ मल्टिपल ऑफ मीटर, राईट? सो किलो प्रेफिक्सचा अर्थ तुम्हाला समजला, सो दॅट इज 10^3. किलो हा शब्द आल्यानंतर किती घ्यायचा, 10^3, किंवा 1000 मल्टिप्लाइड बाय ती क्वांटिटी, राईट? असाच आपल्याला मासमध्ये पण येतो किलो ग्रॅम. सो ग्रॅमला आपण 1000 गुणतो, राईट? सो किलोचा अर्थ होतो 1000 किंवा 10^3, 10^3, ठीक आहे?
आता सब मल्टीपल्स पाहूया आपण. सो मीटरचे सब मल्टीपल्स जनरली ह्या स्टेजला तुमच्या समोर कुठले कुठले येतात. सो देर आर सो मेनी, रिमेंबर देर आर सो मेनी, पण ते आपल्याला कन्झिक्युटिव्ह स्टँडर्ड मध्ये शिकायचे. मी मगाशी प्रॅक्टिकल युनिट्स तुम्हाला सेकंड व्हिडिओमध्ये समजून सांगितले. पहा प्रॅक्टिकल युनिट्स मध्ये मी मायक्रॉन वापरला, अँगस्ट्रॉन वापरला, फर्मी वापरला, सो हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट वापरलं. सो दीज आर दी थिंग्स विच आर देअर इन ॲडव्हान्स कन्सेप्ट. ते आपल्याला शिकायचे आहेतच, पण आपण आता एकदम बेसिक या स्टेजचा कन्सेप्ट शिकून घेऊया, राईट. सो आता सब मल्टिपल मध्ये काय येईल, समजा एक सेंटीमीटर, हे कसं लिहिता येईल, एक सेंटीमीटर, ठीक आहे. आता एक सेंटीमीटर म्हणजे किती, सेंटीचा अर्थ काय होईल, सो वन डिवायडेड बाय हंड्रेड मीटर म्हणजे 10⁻²⁻ मीटर. ज्या ठिकाणी सेंटीमीटर पासून आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असतं त्या ठिकाणी आपण कशाने म्हणतो, 10⁻²⁻ ने आपण त्या क्वांटिटीला मल्टिप्लाय करतो. लाईक एखाद्याने आपल्याला सांगितलं का 25 सेंटीमीटर बरोबर किती मीटर, असा प्रश्न जर विचारला तर तो किती येईल, 25 भागिले 100 मीटर म्हणजे 0.25 मीटर, राईट. 25 सेंटीमीटर म्हणजे तेच जर आपल्याला विचारलं 250 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर, तर आपण काय करणार, 250 डिवायडेड बाय 100 मीटर, दॅट इज ते किती येईल मग आपलं 2.5 मीटर. किंवा आपला असा प्रश्न विचारला 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर आता आपण काय करणार, 1.5 म्हणजे सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं ठरल्यानंतर, सी आपल्याला माहिती आहे वी नो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1/100 मीटर, किंवा त्यालाच आपण 10⁻²⁻ असंही लिहू शकतो. म्हणून 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, आणि म्हणून इथं किती येईल मग 1.5 मीटर बरोबर 1.5 मल्टिप्लाइड बाय 100 सेंटीमीटर, दॅट इज 150 सेंटीमीटर. सो दिस इज हाव यू कॅन ऑप्टेन दी आन्सर. तर असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुम्हाला इथे सोडवता आले पाहिजे. मग आता इथे मिलीमीटर पर्यंत आपण जाऊया. सेंटीमीटर झालं तुमचं, किलोमीटर इज अ मल्टिपल, सेंटीमीटर इज अ सब मल्टिपल. मी आणखी एक सब मल्टिपल इथे शिकवतो, तो म्हणजे तुमचा मिलीमीटर. आता मिलीमीटर साठी आपण काय घेतो, 1 मिलीमीटर इज इक्वल टू, आता इथे मिली शब्दाचा अर्थ काय होईल, 1 मिलीमीटर, राईट, 1 मिलीमीटर. सो 1 मिलीमीटर इज इक्वल टू किती येणार आहे इथे, 1/1000 मीटर म्हणजे 10⁻³ मीटर. आता मी तुम्हाला विचारलं 5 mm बरोबर किती मीटर, सो हे किती येईल मग, 5 भागिले 1000 मीटर, म्हणजे तुम्ही असं लिहू शकता हे 0.005 मीटर, किंवा मग 5 × 10⁻³ मीटर, ठीक आहे. सो ह्या स्टेजला 10⁻³ जरी नसेल समजत, तर त्याचा अर्थ समजून घ्या, म्हणजे भागिले 1000. 10⁻³ म्हणजे -2 म्हणजे डिवायडेड बाय 100, 10⁻⁠ म्हणजे डिवायडेड बाय 10, ठीक आहे. सो मिलीला 1/1000, सेंटीला 1/100, किलोमीटरच्या बाबतीत 1000 ने मल्टिप्लाय करायचं. सो हे सब मल्टिपल्स आणि मल्टिपल्स जनरली व्यवहारात वापरतात. मग आता याच्यावरती तुम्हाला काही कन्वर्जन करता येतील, लाईक कन्वर्ट 20 सेंटीमीटर इंटू मीटर. मी तुम्हाला असाइनमेंट देतो, कन्वर्ट 20 सेंटीमीटर इंटू मीटर, देन कन्वर्ट 20 सेंटीमीटर इंटू किलोमीटर, 20 सेंटीमीटर म्हणजे किती किलोमीटर, हे कन्वर्जन करा. त्यानंतर कन्वर्ट 20 सेंटीमीटर इंटू नॅनोमीटर. आता नॅनोमीटर मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, नॅनोमीटर म्हणजे किती, 10⁻⁹. सो ते कन्वर्जन देखील तुम्हाला तिथे करता येईल. सी आता आपल्याला इथे ऍक्टिव्हिटीमध्ये, ठीक आहे, मी ऍक्टिव्हिटी तुम्हाला नंतर हे करतो. बेसिकली वी आर नाऊ अंडरस्टँड द नेक्स्ट इम्पॉर्टंट मेजरमेंट, दॅट इज मेजरमेंट ऑफ मास. सो मेजरमेंट ऑफ लेंथ ह्या फेजमध्ये, ह्या स्टेजला आपण इथपर्यंतच पाहूया. लेंथ म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट. देन व्हॉट इज द स्टँडर्ड युनिट फॉर लेंथ, एस आय युनिट फॉर लेंथ इज मीटर. व्हॉट इज मल्टिपल ऑफ मीटर इन जनरल प्रॅक्टिस, दॅट इज किलोमीटर. देन व्हॉट आर सब मल्टिपल्स ऑफ मीटर, दॅट आर सेंटीमीटर अँड मिलीमीटर. याच्या व्यतिरिक्तही आहेत, आत्ता या स्टेजला एवढे ध्यानात ठेवा. आता याच्यानंतर तुम्हाला ह्या लेक्चर नंतर काय जमलं पाहिजे, यू शुड एबल टू कन्व्हर्ट.
सेंटीमीटर टू मीटर, मीटर टू सेंटीमीटर, मिलीमीटर टू सेंटीमीटर, सेंटीमीटर टू मिलीमीटर, मिलीमीटर टू किलोमीटर, मिलीमीटर टू मीटर, आणि रिवर्स कॅल्क्युलेशन तुम्हाला जमले पाहिजे. ठीक आहे, आता आपण पाहू मेजरमेंट ऑफ मास. सो मित्रांनो, मेजरमेंट मास म्हणजे काय? इट इज नथिंग बट द कंटेंट ऑफ मॅटर इन द गिव्हन ऑब्जेक्ट. दिलेल्या ऑब्जेक्ट मध्ये मॅटर किती भरलेला आहे हे सांगणारी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? मास. सो हाऊ डू वी मेजर मास? आपण रोजच्या व्यवहारात मासची मेजरमेंट करत असतो. फॉर एक्झाम्पल, आपण बाजारात गेलो आणि आपल्याला आंबे घ्यायचे, आपण म्हटलं का मला 1 किलो आंबे द्या, तर तो काय करतो दुकानदार, तो जो फळवाला दुकानदार असतो तो काय करतो, तराजू काट्यामध्ये किंवा तो इलेक्ट्रॉनिक जर तराजू असेल तर त्यामध्ये काय असतील ते 5-6 आंबे टाकतो आणि तो आकडा बघतो. जर इलेक्ट्रॉनिक काटा असेल तिथे जर 1 kg किंवा 1000 असा जर आकडा आला ग्रॅम, तर तो 1 किलो म्हणून आपल्याला ते आंबे देतो. किंवा तराजू काटामध्ये तो एका पारड्यात आंबे टाकतो, दुसऱ्या पारड्यात माप टाकतो 1 किलोचं आणि दोघांना सारखं करतो, बॅलन्स करतो. म्हणजे तराजूलाच आपण इंग्लिशमध्ये बॅलन्स म्हणतो, राईट? सो ही झाली डायरेक्ट मेजरमेंट ऑफ मास. सो आपण कंपॅरिझन करून मास मेजर करतो आणि वस्तू विकत घेत असतो. सो बेसिकली द स्टँडर्ड युनिट ऑफ मास, द SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम, राईट? सो SI युनिट काय? किलो मास किलोग्रॅम. आता याचा सब मल्टिपल काय आहे? तर ग्रॅम आणि मिलीग्रॅम. आणि याला मल्टिपल जनरली आपण व्यवहारात जे वापरतोय ते क्विंटल किंवा टन असं असू शकतं, राईट? सो लेट अस अंडरस्टँड द मेजरमेंट ऑफ मास इन रेग्युलर प्रॅक्टिस. रोजच्या व्यवहारात आपण मास कसं मोजतो ते समजून घ्या. सो मास, मास इज कंटेंट ऑफ मॅटर. SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. आता तुम्हाला प्रश्न पडेल का हा किलोग्रॅम कुठून आला बा? 1 किलो म्हणजे एवढंच घ्यायचं, तेच माप का घ्यायचं? मी मोठा दगड का नाही येऊ शकत? सो मित्रांनो, स्टँडर्ड्स हे जसं आपण काही गोष्टी ठरवतो सगळे मिळून, तसं स्टँडर्ड सुद्धा अनेक देश मिळून, अनेक त्या संस्था मिळून ठरवतात आणि ते आपण सगळे फॉलो करत असतो. त्याच्या मागे ही स्टोरी आहे, 1 किलोग्रॅम स्टँडर्ड कसं तयार झालं, त्यासाठी आपल्याला 11वीमध्ये हा चॅप्टर पुन्हा शिकायचा आहे आणि पुढच्या फेजेसमध्ये देखील तुम्हाला हे मी क्लिअर करेन. सो आत्ता तूर्त हे फक्त समजून घ्या की SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. नाऊ लेट अस अंडरस्टँड द मल्टिपल्स ऑफ किलोग्रॅम. मल्टिपल म्हणजे मोठे युनिट, ठीक आहे ना? मल्टिपल्स ऑफ किलोग्रॅम. सो पहिला मल्टिपल आहे टन, ठीक आहे ना? मेट्रिक टन, त्याला आपण काय म्हणतो? मेट्रिक टन. सो 1 टन इज इक्वल टू 1000 किलोग्रॅम, राईट? किंवा यू कॅन ऑल्सो राईट ॲट राईट दिस एज अ 10^3 किलोग्रॅम. मग आता तुमच्याकडे जर मी म्हणलं माझ्याकडे 3.5 टन मास आहे, तर किती किलोग्रॅम झालं ते? 3.5 × 1000 म्हणजे 3500 किलोग्रॅम. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम ऑन टन. आता ह्या हाच प्रश्न जर उलटा विचारला तर माझ्याकडे 10 किलोग्रॅम किंवा 15 किलोग्रॅम मास आहे, तर ते किती टन झालं? तर याला आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. से आपण टनचं किलोग्रॅम मध्ये करताना 1000 गुणलं, म्हणजेच किलोग्रॅमचा टन करताना 1000 भागायचं, म्हणजेच काय येईल? 15/1000 टन, म्हणजेच हा किती येईल? 0.015 टन, ठीक आहे? सो अशा पद्धतीने तुम्ही याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, राईट? आता दुसरा मल्टिपल आपण समजून घेऊ. दुसरा मल्टिपल आहे क्विंटल. सो आपण बाजारात गेल्यानंतर धान्य शक्यतो आपण क्विंटल मध्ये घेतो किंवा विकतो, राईट? सो 1 क्विंटल, क्विंटल. सो 1 क्विंटल इज इक्वल टू 100 किलोग्रॅम, म्हणजेच 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1/100 क्विंटल, ठीक आहे? असे आपल्याला दोन्ही फॉर्म्युले तयार होते. मग आपण समजा म्हणलं की माझ्याकडे 20 क्विंटल धान्य आहे, 20 क्विंटल धान्य आहे, म्हणजेच किती किलोग्रॅम झालं ते? 20 × 100 म्हणजे 2000 किलोग्रॅम, ठीक आहे ना? म्हणजेच किती टन झालं ते? 2 टन. मग आता क्विंटल आणि टन मधला संबंध काय येईल? मग 1 क्विंटल इज इक्वल्स टू, ठीक आहे ना? म्हणजे आता आपल्याला किलोग्रॅम, क्विंटल आणि टन मध्ये, सो 10 क्विंटल इज इक्वल टू 1 टन, म्हणजेच 1000 किलोग्रॅम इज इक्वल टू 1 टन. सो क्विंटल टू टन, टन टू क्विंटल, ही तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे, राईट? नाऊ दीज आर टू मल्टिपल्स ऑफ
मास, मासचे मल्टीपल कोणते होते मग टन आणि क्विंटल. नाउ लेट अस अंडरस्टैंड दी सब मल्टीपल्स ऑफ मास. मासचे आपण सब मल्टीपल समजून घेऊ. तर सब मल्टीपल मध्ये काय काय येणार आहे, किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये कन्वर्जन होतो. से आपण ग्रॅम मध्ये काय काय घेत असतो बरोबर, ज्या वस्तू महाग आहेत फार आणि थोड्या प्रमाणात आपण वापरतो ते ग्रॅम मध्ये घेतो. लाईक आपल्याला काही खाण्यापिण्याच्या गोष्टी घ्यायच्या असतील, बदाम काजू वगैरे, तर आपण त्या ग्रॅम मध्ये घेतो. ते आपण टन मध्ये घेतो का, कारण ते महाग आहेत. किंवा मग आपल्याला सोनं घ्यायचंय, सोनं आपण किलोग्रॅम मध्ये घेतो का, आपण ते ग्रॅम मध्ये घेतो, राईट. सो त्याचाही प्रॅक्टिकल युनिट तुम्हाला माहिती असेल. लाईक एक तोळा सोनं म्हणजे 10 ग्रॅम. आता आपण थोड्या वेळाकरता ते विसरू आणि इथे फोकस करू. सो ग्रॅम इधर सब मल्टीपल, ठीक आहे ना, सब मल्टीपल ऑफ किलोग्रॅम. सो फर्स्ट इज ग्रॅम, ग्रॅम ज्याला आपण जी ने डिनोट करतो. आता हा ग्रॅम सीजीएस सिस्टीम मध्ये युनिट देखील आहे, राईट. सो 1 ग्रॅम इज इक्वल टू 1/1000 किलोग्रॅम किंवा 10^-3 किलोग्रॅम. म्हणजेच 1 किलोग्रॅम इज इक्वल टू किती आलं, 1000 ग्रॅम. असे हे दोन रिलेशन्स तयार होतात, त्याच्याने आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. समजा मी तुम्हाला सांगितलं 15 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम. सो सिम्पल 15/1000 किलोग्रॅम. किंवा हेच तुम्ही असं लिहू शकता 15^10^-3 किलोग्रॅम म्हणजे 0.015 किलोग्रॅम. किंवा मी जर म्हणलं 15 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, तर 15/1000 किंवा मग यू कॅन ऑलवेज राईट 15×10^3 दिस ग्रॅम, राईट. अशा पद्धतीने तुम्ही त्याला इंटर कन्वर्ट करू शकता. आता आणखी एक राहिलं याच्यात सब मल्टिपल, ते म्हणजे काय, मिलीग्रॅम. तर आपण आता पुढचा सब मल्टिपल पाहू किलोग्रॅमचा, तो म्हणजे मिलीग्रॅम. मिलीचा अर्थ काय होतो, 10^-3. सो नेक्स्ट इज मिलीग्रॅम, एम जी, किंवा आपण त्याला असं लिहू मिलीग्रॅम, ठीक आहे. आता 1 मिलीग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम, 1 मिलीग्रॅम म्हणजे आता आपण 1 किलोग्रॅम लक्षात घ्या, 1 किलोग्रॅम म्हणजे 10^-3 किंवा 1/1000 ग्रॅम घेतलं. 1 मिलीग्रॅम किती, 1/1000 ग्रॅम म्हणजेच किलोग्रॅम मध्ये काय जाईल परत ते 1/1000 अजून परत एकदा 1/1000 ग्रॅम किलोग्रॅम, राईट. सो असं आपण हे कन्वर्ट करू शकतो. म्हणजेच हा किती, 10^-6 किलोग्रॅम म्हणजे तो 10 लाख पटने काय असतो, कमी असतो त्याच्यापेक्षा, असं म्हणता येईल. एकावर आपण 6-0 देऊ शकतो, राईट. सो 1 किलोग्रॅम इज इक्वल टू किती मग, 10^-6 मिलीग्रॅम, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवता येईल, ठीक आहे. हे लक्षात आलं, मिलीग्रॅमचं ग्रॅम आणि ग्रॅम नंतर किलोग्रॅम मध्ये कसं कन्वर्जन करायचं, सो याच्यावरती तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. सो हे झाले तुमचे मासचे मल्टिपल्स आणि सब मल्टिपल्स. आता आपल्याला नेक्स्ट बघायचंय मेजरमेंट ऑफ टाइम. मित्रांनो, मेजरमेंट ऑफ टाइम मध्ये आपण स्टँडर्ड युनिट काय बघितलंय टाइमचं, तर स्टँडर्ड युनिट फॉर टाइम इज सेकंड. आणि त्याचे इतर युनिट्स काय काय आहेत मग, 1 मिनिट. सो 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, म्हणजेच 1 सेकंद बरोबर किती मिनिट झाले, 1/60, राईट. सो लेट अस अंडरस्टँड द टाइम स्टँडर्ड अँड इट्स मल्टिपल्स सब मल्टिपल्स ऑर इट्स रेग्युलर हायर युनिट्स. सो वी मेजर टाइम SI युनिट सेकंड, ठीक आहे. देन अदर युनिट्स मिनिट, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद, ठीक आहे. देअरफोर 1 सेकंद इज इक्वल टू 1/60 मिनिट. सिमिलरली 1 आवर इज इक्वल टू 60 मिनिट, दॅट इज 60×60 सेकंद, राईट. सो किंवा मग 1 सेकंद इज इक्वल टू 1/60×60 आवर. तर हे युनिट्स तुम्हाला अशा पद्धतीने इथे कन्वर्ट करता येईल. सो मित्रांनो, तुम्हाला जर मिनिट्समध्ये व्हॅल्यू दिली असेल, तुम्हाला त्याचे सेकंदात कन्वर्ट करता आले पाहिजे. सेकंदात व्हॅल्यू दिली
तो तुम्हाला मिनिट्स मध्ये तास आवर्स मध्ये कन्वर्ट करता आली पाहिजे, कारण ज्यावेळेस आपण स्पीडचं कन्वर्जन करतो किलोमीटर टू आवर, आवर टू किलोमीटर, आवर पर पर किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड, तर त्या ठिकाणी याचा फायदा होतो. ठीक आहे, सो याच्यावरती आपल्याला ह्या पद्धतीचे असाइनमेंट करता येईल. आता यामध्ये आपण पुढचे युनिट बघितले, वन डिकेड म्हणजे 10 इयर, वन सेंचुरी म्हणजे 100 इयर, देन दिस वन इयर इज इक्वल टू 365 डेज, वन सोलर डे इज इक्वल टू 24 आवर्स वगैरे, हे सुद्धा त्याचे प्रॅक्टिकल युनिट्स लक्षात ठेवता येईल. आता इथे माझ्याकडे एक असाइनमेंट आहे, ती असाइनमेंट्स मी परत PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेली आहे, तुम्ही ती डाउनलोड करून सॉल्व करू शकता. ठीक आहे, नाव धिस इज हाऊ वी कॅन यूज मल्टिपल्स अँड सब मल्टिपल्स इन केस ऑफ मास, लेंथ अँड टाईम. नाव वी हॅव टू अंडरस्टँड नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज मेजरमेंट ऑफ एरिया. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज एरिया. सो एरिया म्हणजे काय हे समजून घ्या. आता एरिया कशाला म्हणायचं, मी बऱ्याच ठिकाणी लेक्चर्सला गेल्यावर एरिया म्हणजे काय असा प्रश्न विचारत असतो, तर बऱ्याच मुलांना तो येत नाही. आपण एरिया कशाला म्हणतो, आपण व्यवहारात एरिया वेगवेगळ्या स्वरूपात मानतो, सेंटीमीटर स्क्वेअर, मिलीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर, किलोमीटर स्क्वेअर, देन वी यूज हेक्टर्स, एकर्स, बिगा, हे सगळे शब्द आपल्याला माहीत असतात. आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करतो, एरिया ऑफ स्क्वेअर फाइंड आउट करतो, एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करतो, बट देन व्हॉट इज एरिया, एरिया म्हणजे काय. तर सिम्पल डेफिनेशन आहे एरियाची, लक्षात ठेवा, इट इज नथिंग बट द रिजन बाउंडेड बाय द लाईन्स. ठीक आहे, लाईन्स रेषा, राईट, इट इज द रिजन बाउंडेड बाय द लाईन्स, लाईन्सने बाउंड केलेला रिजन म्हणजे काय, एरिया, राईट. आता आपण हा एरिया कसा मोजतो, तर जनरली जे स्टँडर्ड फिगर आहे त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला तयार करतो, आणि ज्या ठिकाणी नॉन स्टँडर्ड फिगर आहे, म्हणजे समजा तुमचा एरिया अगदी स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंग्युलर किंवा सर्क्युलर नाही, तो थोडा वेगळा शेप आहे, लाईक तो असा असेल या पद्धतीने, तर आपण त्याचे तुकडे करतो, त्याला डिवाइड करायचा प्रयत्न करतो, आणि मग सगळा एरिया मोजून त्याला एकत्र करायचा प्रयत्न करत असतो, राईट. हे प्रॅक्टिकल याच्यात, पण मग त्यासाठी आपल्याला स्टँडर्ड फिगरचे एरिया माहीत पाहिजे, त्यानंतर एरियाचं मेजरमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला युनिट्स, त्याचे युनिट्स, सब मल्टिपल आणि मल्टिपल माहिती पाहिजे. ठीक आहे, सो आता ज्याला लेंथचे युनिट माहिती आहे त्याला एरियाचे युनिट समजतील. सी लेंथ कशात मोजतो आपण, मीटरमध्ये. मग एरिया म्हणजे काय, तसं आता एक हिंट लक्षात ठेवा, एरिया म्हणजे ऍक्च्युली काय असतो, फायनली रिलेशन जर बघितले तर डायमेन्शन वगैरे पॉईंट ऑफ व्ह्यू तर लेंथचा स्क्वेअर असतो, राईट, म्हणजे युनिट पॉईंट ऑफ व्ह्यू मी सांगतोय, दिस इज नॉट अ फॉर्म्युला, रिमेंबर. लाईक एरिया आपण कशात टाकतो, युनिट ऑफ एरिया, एसआय युनिट ऑफ एरिया काय आहे, मीटरचा स्क्वेअर. मग आता मल्टिपल काय येईल त्याचा, मल्टिपल येणार त्याचा किलोमीटरचा स्क्वेअर. सो एक किलोमीटर स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार येतो, एक किलोमीटर म्हणजे किती आहे, एक किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, म्हणजे हा काय येईल, 1000 मीटरचा स्क्वेअर, म्हणजे 1000 म्हणजे किती, 10^3, म्हणजे 3 शून्य वाढणार तुमचे, हा 10^3चा किती होईल, 10^6 मीटर स्क्वेअर, राईट. तसंच मग आता 1 मीटर स्क्वेअर असा जर प्रश्न विचारला तो किती येईल, हा इकडे आल्यावर डिवाइड होईल, 1/10^6 किलोमीटर स्क्वेअर, म्हणजे 10^-6 किलोमीटर स्क्वेअर, राईट. सो हे मल्टिपलचे प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला हाताळता येते. आता सब मल्टिपल काय एरियामध्ये, सब मल्टिपल जसं तिकडं मीटरचा सेंटीमीटर होतो, मीटरचा मिलीमीटर होतो, तसंच एरियामध्ये सुद्धा मीटर स्क्वेअरचा काय होणार आहे, मीटर स्क्वेअर कॅन बी कन्व्हर्टेड इन टू सेंटीमीटर स्क्वेअर, देन मीटर स्क्वेअर कॅन बी कन्व्हर्टेड इन टू मिलीमीटर स्क्वेअर. आता तो कन्व्हर्जन फॅक्टर पाक आहे. सी 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार, 1 मीटर बरोबर 10^2 म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजे त्याचा वर्ग केला, त्याचा स्क्वेअर केला तो किती झाला, 10^4 सेंटीमीटर स्क्वेअर. तसंच 1 मीटर बरोबर 10^3 मिलीमीटर स्क्वेअर आहे, 1000 mm आहे, मग त्या हिशोबाने तो काय होईल, 10^6 mm स्क्वेअर, राईट. मग आता 1 mm स्क्वेअर बरोबर किती येणार आहे, मग उलट जर केलं तर हाईट 10^-6 मीटर स्क्वेअर, आणि 1 cm² इज इक्वल टू किती, 10^-4 मीटर स्क्वेअर. सो दीज आर दी थिंग्स अबाउट दी सब मल्टिपल.
सो अशा प्रकारे तुम्ही एरियाचे कन्वर्जन करू शकता. तुम्हाला जर मी छोटे छोटे प्रॉब्लेम्स दिले तर आता मी एमसीक्यू असाइनमेंट मध्ये किंवा पीडीएफ फाइल मध्ये त्या छोटे छोटे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. आता इथे आपल्याला हेक्टर म्हणजे काय समजून घ्यायचे, ठीक आहे. तर एक हेक्टर म्हणजे 100 एकर्स, लक्षात घ्या. म्हणजेच किती, एक एकर म्हणजे 100 मीटर स्क्वेअर, ठीक आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकल युनिट समजून सांगतो. एकर आणि हेक्टर, राईट. सी एकर, आता एक एकर म्हणजे किती पहा. सी एक एकर म्हणजे 100 मीटर स्क्वेअर, ठीक आहे. एक एकर म्हणजे किती, 100 मीटर स्क्वेअर. सो हे केअरफुली बघा, इथे हे प्रॅक्टिकल युनिट आहे. सी फॉर मेजरिंग बिगर एरिया सच एज फील्ड ऑर टाउन्स वी यूज क्वांटिटी हेक्टर. आता 1 हेक्टर इज अ स्क्वेअर ऑफ साइड 100 मीटर, ठीक आहे ना. एक हेक्टर कशाला म्हणतो आपण, 100 मीटर साइडच्या स्क्वेअरला आपण काय म्हणतो, एक हेक्टर, राईट. सो एक हेक्टर इज इक्वल टू 100 × 100 मीटर स्क्वेअर, म्हणजेच किती येईल ते, 10⁴ मीटर स्क्वेअर. सो दिस इज द एरिया फॉर 1 हेक्टर, राईट. 100 × 100, 100 मीटर × 100 मीटरचा जो चौरस आहे त्याला म्हणायचं हेक्टर, ठीक आहे. आता 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू जर याच्यावरून काढलं तर ते काय येणार आहे मग, 10⁴ हेक्टर्स, ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकल युनिट तुम्हाला वापरता येईल. आणि जनरली 1 हेक्टर इज इक्वल टू 2.5 एकर्स असं आपण रिलेशन वापरतो, ठीक आहे. आता मी इथे एकरचं रिलेशन तुम्हाला देत नाही, इथं पर्टिक्युलरली आपण हेक्टरच्या बाबतीतच बोलूया. पुढच्या काही लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हणायचे आणखी जे काही युनिट्स आहे ते सांगायचा प्रयत्न करेल, ठीक आहे. नाऊ लेट अस अंडरस्टँड द एरिया ऑफ रेग्युलर सर्फेसेस. आपल्याला रेग्युलर सर्फेसचा एरिया समजून घ्यायचा. आता रेग्युलर सर्फेसमध्ये आपल्याकडे काय काय आहे, रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, त्यानंतर ट्रायंगल आहे आणि त्यानंतर सर्कल आहे, ठीक आहे. सो लेट अस अंडरस्टँड हाऊ टू कॅल्क्युलेट द एरिया युझिंग दीज फॉर्म्युलाज फॉर स्टँडर्ड सर्फेसेस. सो आपल्याकडे रेग्युलर सर्फेसेस, आता हे तुमचं ऑलरेडी 7वी 8वीच्या पुस्तकामध्ये झालेलं असतं पण मी रिपीट करतो ते, ठीक आहे. सो पहिला ऑब्जेक्ट आहे स्क्वेअर. सो स्क्वेअरचा एरिया किती असतो, समजा ही स्क्वेअरची साईड आहे ए. सो एरिया ऑफ स्क्वेअर किती येईल तो, ए इंटू ए, दॅट इज ए स्क्वेअर. म्हणजेच एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईडचा स्क्वेअर. त्याची एक साईड जरी माहीत असेल तर आपण एरिया काढू शकतो, राईट. सेकंड ऑब्जेक्ट आहे रेक्टॅंगल. रेक्टॅंगल ज्याला आयतही म्हणतो आपण, ही त्याची लेंथ आहे, ही समजा त्याची विड्थ आहे, बी म्हणतो मी याला इथं ब्रेड्थ. सो याचा एरिया काय येईल, लांबी गुणिले रुंदी म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ. तिसरा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडं ट्रायंगल, ठीक आहे. थर्ड ऑब्जेक्ट इज ट्रायंगल. सो ट्रायंगल त्याला आपण हाईट एच मानली आणि बेस तर त्याचा बी मानला तर त्याचा एरिया काय येईल, 1/2 हाईट इंटू बेस, ठीक आहे. दॅट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ ट्रायंगल. त्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे सर्कल. सर्कल कसा असता, असं त्याची रेडियस जर आर मानली तर एरिया ऑफ सर्कल काय असतो, पाय आर स्क्वेअर. मग एरिया ऑफ हाफ सर्कल काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर बाय टू. त्यानंतर एरिया ऑफ क्वार्टर सर्कल काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर बाय 4. असे आपण एरियावरचे काही क्वेश्चन्स तिथे सॉल्व करू शकतो. मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला सर्फेस एरिया सुद्धा कॅल्क्युलेट करावा लागतो, बऱ्याच ठिकाणी वापरावा लागतो. त्याच्यासाठी आधी आपण ते सॉलिड ऑब्जेक्ट समजून घेऊ, त्याचं व्हॉल्यूमचं कन्सेप्ट कम्प्लीट करू, अँड देन आय विल टॉक इन लास्ट फ्यू मिनिट्स अबाउट द सर्फेस एरिया. आता याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म आहे व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूमची आपल्याला मेजरमेंट करायची. पुढचं कन्सेप्ट आपला आहे व्हॉल्यूम. आता जसा मी प्रश्न विचारला होता व्हॉट इज एरिया, तसाच आणखी एक प्रश्न तयार होईल व्हॉट इज व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कशाला म्हणायचं. सो व्हॉल्यूम, आता मित्रांनो याची डेफिनेशन सिंपल, इट इज द स्पेस. शब्द काय वापरला मी एरियाच्या बाबतीत वापरलो, तर रिजन इथं काय शब्द वापरला, इट इज द स्पेस ऑक्युपाइड बाय द सर्फेस. एरिया कसा डिफाईन केला होता आपण, रिजन ऑक्युपाइड बाय द लाईन्स, आणि व्हॉल्यूम काय, स्पेस ऑक्युपाइड बाय द सर्फेस, दॅट इज कॉल्ड एज व्हॉल्यूम. नाउ व्हॉल्यूम आपण कसं कॅल्क्युलेट करणार, तर आता व्हॉल्यूमचं आपण जर बेसिक बघितलं तर आपण व्हॉल्यूमचं युनिट जर काढल्यानंतर लक्षात येईल
का तो लेंथच्या युनिटचा काय येतो क्यूब येतो. म्हणजे समजा आपण व्हॉल्यूमचा या साई युनिट जर बघितलं तर ते काय आहे मीटर क्यूब. म्हणजेच काय आला तो मीटर काय लेंथ लेंथचा क्यूब. ठीक आहे या साई युनिट इज मीटर क्यूब. मग आता याचा मल्टिपल काय येणार आहे किलोमीटर. सो 1 मीटर इज इक्वल टू किंवा 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर दॅट इज 10^3 मीटर. देअरफॉर 1 किलोमीटर क्यूब इज इक्वल टू हा 1000चा क्यूब म्हणजे तिथे किती 10^9 मीटर. अशा पद्धतीने तो मल्टिपलला कन्वर्ट होईल. सब मल्टिपल मध्ये आपण घेतो 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर राईट. म्हणजेच किती 10^2 सेंटीमीटर. मग 1 मीटर क्यूब इज इक्वल टू किती 10^6 सेंटीमीटर क्यूब. याला आपण क्यूबिक सेंटीमीटर किंवा सीसी असा शब्द वापरतो. गाडी किती सीसी आहे तो तो सीसी म्हणजे क्यूबिक सेंटीमीटर राईट. तो प्रॅक्टिकली तसा वापरला जातो. तसाच मिलीमीटर क्यूब जर घेतला तर 1 मीटर इज इक्वल टू 10^3 mm म्हणजे 10^1 मीटर क्यूब इज इक्वल टू किती 10^9 मिलीमीटर. आता 3चा क्यूब घ्यावा लागेल आपल्याला राईट. आता इथे किती येईल तो इंडेक्सचा इंडेक्स आहे म्हणून हा इथे होईल 10^9 ठीक आहे. इथं 6 झाला इथं तो होईल 10^9 mm क्यूब ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन कन्वर्ट मीटर क्यूब टू किलोमीटर क्यूब, किलोमीटर क्यूब टू मीटर क्यूब अँड सिमिलर कन्वर्जन कॅन बी पॉसिबल इन केस ऑफ सेंटीमीटर क्यूब मिलीमीटर क्यूब ऑल्सो. आता याच्या व्यतिरिक्त व्हॉल्यूमचा आपल्याला काही प्रॅक्टिकल युनिट आहेत का तर ते आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत राईट. आता व्हॉल्यूमच्या प्रॅक्टिकल युनिट्समध्ये मेनली आपल्याकडं व्हॉल्यूम ऑफ लिक्विड जे मोजतो आपण ते आपण दुकानात गेल्यानंतर आपल्याला समजा तेल घ्यायचं आहे किंवा आपण दूध आणायला दूधवाल्याकडे गेल्यानंतर आपण त्याला मीटर क्यूब दूध दे म्हणतो का किंवा मिलीमीटर क्यूब तेल दे म्हणतो का. आपण त्याला म्हणतो लिटर राईट. 1 लिटर दूध द्या किंवा 1 लिटर तेल द्या. आता तेलाच्या बाबतीत आपण किलो वापरू शकतो पण दुधाच्या बाबतीत जनरली आपण काय करतो लिटर हा शब्द वापरतो. मग हे लिटर काय मित्रांनो तर हे लिटर देखील व्हॉल्यूमचं युनिट आहे. मग या लिटरचा संबंध याचा युनिट बरोबर लागला पाहिजे कारण आपण कुठलंही प्रॅक्टिकल युनिट जर वापरलं एक लक्षात ठेवा फिजिक्स शिकताना कुठलंही प्रॅक्टिकल युनिट तुमच्या समोर आलं तर तुम्हाला त्याचा याचा युनिट शिकाय संबंध आहे तो संबंध माहिती असणं सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू ने अपेक्षित आहे. सो लेट अस अंडरस्टँड लिटर रिलेशन बिटवीन लिटर अँड मिलीमीटर क्यूब किंवा मीटर क्यूब. सी रिलेशन फार सिंपल आहे मित्रांनो. सी 1 लिटर आपण असा शब्द ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस आपण 1 लिटर इज इक्वल टू किती घेतो पहा. सी 1 मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये 1000 लिटर एवढं लिक्विड बसतं राईट. कन्वर्जन कसं लक्षात ठेवायचं पहा. कन्वर्जन सोपं आहे. 1 लिटर इज इक्वल टू 10^-3 मीटर क्यूब म्हणजेच 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर्स ठीक आहे. समजा तुम्ही 1 मीटर बाय 1 मीटरचा असा बॉक्स घेतला ज्याची लांबी किती आहे बॉक्सची 1 मीटर आहे ठीक आहे ना. अशी टाकी बनवली तुम्ही 1 मीटर बाय 1 मीटरची तर याच्यात किती पाणी वाचणार आहे 1000 लिटर लक्षात घ्या ठीक आहे. तो 1 लिटर बरोबर 10^-3 मीटर क्यूब किंवा 1 मीटर क्यूब बरोबर 1000 लिटर. आता ह्या लिटरचा सब मल्टिपल असतो मिलीलिटर. 1 मिलीलिटर म्हणजे किती 1 10^-3 लिटर कारण मिलीचा अर्थ काय होईल 10^-3 आणि त्या हिशोबाने तुम्ही त्याला जर समजा कन्वर्ट केलं मीटर क्यूब मध्ये म्हणजे 10^-3 - 3 - 6 मीटर क्यूब तर हे कन्वर्जन देखील तुम्हाला पॉसिबल करता येईल. आता मेजरमेंटसाठी आपण वेगवेगळे इक्विपमेंट वापरतो तर ते मेजरिंग इक्विपमेंट तुम्ही प्रॅक्टिकली बघतात त्यात मेजरिंग सिलेंडर असेल मेजरिंग फ्लास्क असेल पिपेट असेल त्यानंतर तुमच्याकडे ब्युरेट असेल. सो हे झाले व्हॉल्यूम मेजरमेंटचे महत्त्वाचे इन्स्ट्रुमेंट्स. आता आपल्याला याच्यात महत्त्वाचा भाग काय शिकायचा आहे तो आहे आपला जे स्टँडर्ड ऑब्जेक्ट असतात आपल्याकडं त्याचं व्हॉल्यूम. आता इथे मी तुम्हाला 4 ऑब्जेक्ट मेन्शन करणार आहे. जसे मी एरिया मेन्शन केले स्क्वेअर रेक्टेंगल सर्कल अँड देन ट्रायंगल तसेच आपल्याकडं 4 ऑब्जेक्ट आहे. पहिला आहे आपला क्यूब. क्यूब म्हणजे काय असा सॉलिड ज्याचे सगळे सरफेसेस काय असतात स्क्वेअर असतात त्याला काय म्हणायचं क्यूब. तुम्ही साप सीढी खेळताना ते क्युबिकल हे असतं पहा खेळायचा सो त्याला क्यूब म्हणायचं. सो क्यूब मग आता याची एक साईड ए आहे तर ऑब्विसली सगळ्या साईड कशा असतील ए. व्हॉल्यूम ऑफ क्यूब किती असतं व्हॉल्यूम
ऑफ क्यूब इज इक्वल टू ए क्यूब, ठीक है, लेंथ ऑफ क्यूब। त्यानंतर दुसरा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे क्यूबॉइड, दुसरा ऑब्जेक्ट कुठला आहे आपलं क्यूबॉइड। क्यूबॉइड कशाला म्हणायचं, ज्याच्या सगळ्या बाजू सारख्या असतात, म्हणजे ज्याचे फेसेस रेक्टेंगुलर असतात, राईट, समोरचे समोरचे फेस सारखे असतात, लाईक काळीची पेटी असते ना, काळीची पेटीचा बॉक्स, सो दॅट इज क्यूबॉइड। मग आपण त्याची लेंथ, त्याचं व्हॉल्यूम कसं काढतो आपण, त्याची लेंथ, त्याची ब्रेथ आणि त्याची हाईट, ठीक आहे। सो व्हॉल्यूम काय, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, मीटर मीटर मीटर, सो इट विल बिकम मीटर क्यूब, राईट। त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्ट असतो आपल्याकडे सिलेंडर। सिलेंडर कसा तयार होतो, एक सर्कल जरा असा लांबवला का झाला तयार सिलेंडर। आता सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर आणि हाईट ऑफ सिलेंडर एच जर घेतली तर त्याला मल्टीप्लाय केलं तर आपल्याला मिळतं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर। सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर म्हणजे काय, एरिया ऑफ इस बेस सर्कल ऑर टॉप सर्कल मल्टीप्लाइड बाय हाईट। आणि त्यानंतर कोन, आता कोन कसा असतो, आईस्क्रीमचा कोन असतो तसा, सॉलिड कोन जर घेतला आपण तर त्या कोनला हे असते हाईट, त्यानंतर हे असते त्याची रेडियस, आणि याचं व्हॉल्यूम काय असतं, कोनच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर इंटू एच, 1/3 पाय आर स्क्वेअर इंटू एच, सो दिस इज द व्हॉल्यूम ऑफ कोन। आणि आता आणखी एक शेवटचा ऑब्जेक्ट मी ऍड करतो, स्पियर, गोळा असतो ना आपल्याकडं हेवी सॉलिड स्पियर, सो त्याचं रेडियस जर आर असतं तर त्याचं व्हॉल्यूम काय असतं, 4/3 पाय आर क्यूब, ठीक आहे। सो हे प्रॅक्टिकली आपण ह्या वेगवेगळ्या वस्तूंचं व्हॉल्यूम ह्या ह्या फॉर्म्युल्याने काढतो, आणि युनिट ऑफ व्हॉल्यूम इज, जर सॉलिड ऑब्जेक्ट्स असतील तर आपण त्याला लिटरमध्ये नाही, मीटर क्यूब सेंटीमीटर क्यूब असे शब्द वापरतो, लिक्विडसाठी आपण लिटर हा शब्द वापरतो, इवन गॅसेससाठी सुद्धा आपण लिटर हा शब्द वापरतो, राईट। सो मित्रांनो, हे झालं आपला मेजरमेंटचा टॉपिक, इथे पूर्ण होतोय। आता ह्या टॉपिकवरती माझ्याकडे काही असाइनमेंट आहेत, त्या असाइनमेंट मी PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्यासाठी तिथे अवेलेबल करून देतो, मोबाईल ॲपमध्ये तुम्ही तिथून इन्स्टॉल करा। सोपे सोपे प्रश्न आहेत, लाईक MKS युनिट ऑफ व्हॉल्यूम काय आहे, चार ऑप्शन देतो, क्युबिक सेंटीमीटर, क्युबिक मिली सेकंड, क्युबिक मीटर की क्युबिक सेकंड। सो क्युबिक मीटर इज अ युनिट ऑफ व्हॉल्यूम इन MKS सिस्टीम। तर अशा छोट्या छोट्या असाइनमेंट्स आहेत, त्या सोडवल्या तर तुमचा बऱ्यापैकी इथे बेस तयार होईल, ठीक आहे। सो इथं आपला मेजरमेंट टॉपिक संपतो, तर आपण मेजरमेंट तीन भागात कंप्लीट केला। पहिल्या भागात आपण फिजिकल क्वांटिटीज शिकलो, या सिस्टीम्स ऑफ युनिट शिकलो, त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट बघितले, त्यानंतर आपण क्वांटिटी कशा डिवाइड केल्या हे बघितल्या, त्यानंतर आपण दुसऱ्या भागामध्ये काही मेजरमेंटसाठी मल्टिपल सब मल्टिपल्स बघितले, त्याच्यानंतर ज्या काही फिजिकल क्वांटिटीज अवेलेबल होत्या आपल्याकडं त्याच्या युनिट्सची आपण चर्चा केली, आणि तिसऱ्या भागात आपण मेजरमेंट ऑफ मास, लेंथ, टाईम, देन एरिया, व्हॉल्यूम याच्याबद्दल शिकलो। आता हे नेक्स्ट फेज टूमध्ये आपण याचं ॲडव्हान्स नॉलेज घेणार आहे, म्हणजे आपल्याकडं फिजिकल क्वांटिटीज अजून शिल्लक आहेत, डिराईव्ड क्वांटिटीज आपल्याला भरपूर, हा चॅप्टर कधीच संपत नसतो, हा चॅप्टर शेवटपर्यंत तो मिक्सअप होत चालत असतो, त्यामुळे त्याचा रेफरन्स आपल्याला कायम घ्यावा लागतो। पण मित्रांनो लक्षात ठेवा, मेजरमेंट समजलं का फिजिक्सची सुरुवात चांगली झाली, मेजरमेंट नाही समजलं, फिजिकल क्वांटिटी नाही समजली, तुम्ही फिजिक्स शिकू शकत नाही, हे लक्षात ठेवा। फिजिक्सचे लॉज जर समजून घ्यायचे, फिजिक्सच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये एक लॉ असतो, लॉ समजून घ्यायचा तर फिजिकल क्वांटिटी समजायलाच हवी। फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं, मग अशी क्वांटिटी, अशी प्रॉपर्टी जिला आपण मोजू शकतो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, राईट, त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटीज, ठीक आहे। थँक्यू।